गणितीय मॉडेलिंग मधला तिसरं साहित्य आपण बघूया, ज्यामध्ये साहित्याचं नाव आहे अंदाज बांधण्याची क्षमता वाढविणे। हे साहित्य इयत्ता पहिली दुसरी आणि तिसरीतील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। जे साहित्य आपल्याला बेरीज वजाबाकी करण्यासाठी तसेच टप्प्याने संख्या ओळखण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। यामध्ये एकूण 60 संख्यांचा उपयोग केलेला आहे, ज्याची सुरुवात एक पासून केलेली आहे। एक या पद्धतीने असेल, दोन इथे आहे, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, इथे 10 असणार आहे। पुन्हा 11 सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 म्हणजे एका रांगेमध्ये 10 संख्या या क्रमाने लिहिलेल्या आहेत। या पद्धतीने म्हणजे 51 ते 60 या पद्धतीने लिहिलेलं आहे। सर्व शेवटचं जर आपण इथे उघडलं तर 60 आहे, आणि वरचं जर आपण इथे बघितलं तर 51 आहे या पद्धतीनं। तर या साहित्याचा उपयोग कसं करायचं ते आपण बघून घेऊया। सर्वप्रथम इथे काही उदाहरणं आपण बघूयात। जसं उदाहरणात बघा, 14 अधिक 22 आपल्याला करावायचं आहे। तर सर्वप्रथम 14 आपल्याला शोधायचं आहे। 14 कसं असतील आहे किंवा कुठे असतील आहे, 14 शोधत असताना संख्या या दिशेने वाढत आहेत। म्हणजे इथे 10 आहे, पुन्हा इकडे 11 असणार आहे, 12, 13, 14 बघा इथे 14 आहे, हे दिसतं आहे। या पद्धतीनं 14 आपल्याला दिसत आहे। 14 किती मिळवायचे आहेत, 22। 22 आता वाढवत असताना आपण टप्प्याने संख्या वाढवायची आहे, म्हणजे 10 म्हणजे टप्प्याने आपण पुढं जाऊया। 22 जर आपण लक्षात घेतलं तर 22 हे 14 आहे, 22 2 आहे, म्हणजे 2 आपण वर जाऊया। म्हणजे इथे आहोत आपण, 2 वर गेलं, 1, 2 म्हणजे दशकाची एक पूर्ण रांग आहे, म्हणून 1 आणि 2 वर गेलो। पुन्हा 2 वाढवायचे आहेत, म्हणून 1 आणि 2 या पद्धतीने वाढवलं तर आपल्याला इथे उत्तर मिळेल 36। किती मिळेल आहे, 36। म्हणजे विद्यार्थी या पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणाने 2 संख्यांच्या बेरजा सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकणार आहेत। मी इथे 60 संख्या घेतल्यात, आपण 100 या संख्यांचा सुद्धा चार्ट बनवू शकतोय। दुसरं उदाहरण बघूया, 12 बघूयात। पहिली रांग 12 जर आपण पूर्ण घेतली, 10 पूर्ण होणार, त्यानंतर इथे 2 असतील आहे, म्हणजेच 12 अधिक म्हणजेच 14। 12 आपल्याला 14 मिळवायच्या आहेत, म्हणजेच 1 वर जाऊया आपण, त्याच्यानंतर 4 पुढे मोजूया, 1, 2, 3, 4 म्हणजेच 12 अधिक 14 होणार आहेत 26। या पद्धतीनं एक वजाबाकीचे सुद्धा उदाहरण घेऊया। बेरजेमध्ये आपण वर जात होतो आणि उजवीकडे जात होतो, तर वजाबाकीमध्ये आपल्याला खाली येऊन डावीकडे जावं लागणार आहे। एखादं उदाहरण घेऊन बघूया इथे वजाबाकीचं, 28 - 12 करूया। सर्वप्रथम 28 आपल्याला शोधावं लागणार आहे, 28 शोधूया। 28 कुठे मिळतील आहे, हे 10 इथे 20 आणि त्याच्यानंतर इकडे 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 या ठिकाणी 28 असतील आहे। बघा 28 आपल्याला 12 वजा करावायचे आहेत, म्हणून आपण 12 1 खाली आलोय आणि पुन्हा 2 वजा करायचे आहेत, 1, 2 म्हणजेच आपलं उत्तर मिळेल 16। म्हणजे कुठलंही संख्या हातावर किंवा पाटीवर न मोजता किंवा कुठली साहित्य न घेता या चार्टच्या आधारे अतिशय खेडीमेडीच्या वातावरणाने गणित आणि बेरीजेची संकल्पना विद्यार्थ्यांना दृढ करू शकतो आणि विद्यार्थ्यांना हे साहित्य हाताळण्यासुद्धा खूप मजा येणार आहे। अशा पद्धतीने गणितीय मॉडेलिंगमधले हे तीनही साहित्य आपण इथे बघितलेले आहेत। हे तीनही साहित्य विद्यार्थ्यांना गणित गोडी निर्माण करण्यासाठी, सोबतच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू हे तयार केलेले आहे। सगळ्या फेकलेल्या बांगड्यांपासून, टाकाऊ असलेल्या बांगड्यांपासून हे साहित्य बनवलेलं आहे। सोबतच हे साहित्य पालकांनी जर घरी बनवलं तर घरीसुद्धा विद्यार्थ्यांचा सराव होऊ शकतो आहे। अशा पद्धतीने आपण हे तीनही साहित्य समजून घेतलं आहे। गणित विकासासाठी ही तीनही साहित्य खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। धन्यवाद।